अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, आज आहे ना आपण सांबर बनवूया. मला लई कमेंट आल्या होत्या, आजीबाई तुम्ही सांबर बनवून दाखवा, तर दाखवते मी आज बनवून. आपण जे सांबर बनवणार आहे ना ते तुम्ही तर डोसा, इडली, मेंदू वडा याच्या बरोबर खाऊ शकतात. आपण सांबर बनवणार आहे ना हे दक्षिण भागात बनवी देत ना तसंच बनवणार आहे. आता सांबर बनवायला मी एक वाटी तुरीची डाळ घेतली, ती बी वी कच्ची डाळ आहे. आता हिला आपण धुवून घेऊ. आता बऱ्याच वेळा डाळीला पावडर लावलेल्या असत्या, तर दोन तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून काढायची. आता मी डाळ धुवून घेतली, हिला आता कुकर मध्ये शिजाय घालू. कुकर मध्ये पटकन शिजती. आता आपली एक वाटी डाळ आहे ना, मग दोन वाट्या पाणी घालू. आता याच्यात अर्धा छोटा चमचा हळद घालू. आता याच्यात अर्धा चमचा मीठ घालू. पाण्याचा असं काही नाहीये, थोडं जास्त झालं तरी काय फरक पडत नाही. आता याच्यात थोडीशी तेलाची धार घालू, मग आपलं वरण उतू नाही येत. आता आपण मध्यम गॅसवर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊ. कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यात पूर्ण वाफ गेली. आता मी झाकण काढून घेते. पा आपली डाळ मस्त शिजली. आपल्याला या डाळीचा गाळ नाही करायचा, पण मऊसूत शिजून घ्यायची. पा आता किती छान डाळिंब्या मऊसूत शिजल्यात. आता आपली डाळही घट्ट आहे ना, आपण साधारण 2 वाट्या पाणी ओतू. आता मी रवी घेतली, याला हलकस घोटून घेते. याला लई गाळ होईना असं नाही घोटायचं, थोड्या थोड्या डाळिंब्या दिसल्या पाहिजेत. आता आपली डाळ घुटून झाली. पा अशा प्रकारे डाळ घुटून घ्यायची. आता सांबर मध्ये घालायला काय काय घेतलंय दाखवते तुम्हाला. सांबर मध्ये घालायला मी 2 तंबाटे बारीक कापून घेतलेत, 2 कांदे असे उभे पातळ कापून घेतलेत. हे वाटेत 1 बारीक कांदा असा जाडसर कापलाय. आता ह्या वाटीत 2-3 म्या शेवग्या शेंगा कापून घेतल्यात. आता ह्या ताटलीत जे माझ्या घरात भाज्या वात्या ना त्या घेतल्या. 2 हिरव्या मिरच्या मी उभ्या अशा पातळ कापून घेतल्यात. 1 छोट बटाटे मी साल काढून कापून घेतलंय. आता थोडासा मी डांगर भोपळा कापून घेतलाय. आता थोडं गाजर कापून घेतलंय, थोडं वांग कापून घेतलंय. तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या असतात ना त्या तुम्ही कापून सांबर मध्ये घाला. थोडी कोथिंबीर कापून घेतली आणि थोडासा गुळ घेतलाय. बाळांनो तुम्ही गुळ आहे ना अवश्य घाला सांबर मध्ये, सांबर खूप चवदार बनत. आता याच्यातून थोडं मीठ घेऊ आणि थोडं तेल घेऊ. 1 छोटा चमचा मोहरी घेतली आणि 1/2 छोटा चमचा याचे मेथीचे दाणे घेतलेत. 2-3 चिमूट हिंग घेतलाय. तुम्ही हिंग आहे ना नक्की सांबर मध्ये घाला. हिंगामुळे आहे ना सांबर खूप टेस्टी बनत. 2-3 वाळलेल्या लाल मिरच्या घातल्यात आणि थोडा कढी पत्ता घातलाय. छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतली. 2 छोटे चमचे सांबर मसाला घातलाय. आता ह्या वाटीत मी थोडा चिंचाचा कोळ काढून घेतलाय. मी काय केलं, 2-3 चिंचाचे बोटक गरम पाण्यात भिजायला घातले आणि त्याला चोळून त्याचा कोळ काढून घेतला. आता या चिंच पाण्यामुळं आणि गुळामुळं आपलं सांबर अगदी आंबट गोड बनत. आता कढई गरम आहे, त्यामध्ये 1 पळी तेल घालू. तेल आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतात. आता तेल गरम आहे, आता याच्यात मोहरी घालू. आता मोहरी तडतडली, आता मेथीचे दाणे घालू, वाळलेल्या लाल मिरच्या घालू, हलवून घेऊ. आता कढी पत्ता घालू. आता हिंग घालू याच्यात. आता याला हलून घेऊ. आता आपला हिंग मोहरी चांगली तडतडली. याच्यात हा कापलेला कांदा घालू. कांदा आहे ना चांगला परतून घ्यायचा. आता आपला कांदा थोडा परतलाय, आता टमाटर घालू. आता याला हलून घेऊ. आपलं कांदा टमाटर 3-4 मिनिट परतून घेतलंय.
आता या सगळ्या भाज्या आणि हिरवी मिरची यात घालू. आता शेवगे शेंगा घालू याच्यात. आता पुन्हा याला 3-4 मिनिटं परतून घेऊ. तुम्ही या भाज्या आहेत ना डाळी सोबत कुकरला सुद्धा शिजून घेऊ शकता. मग त्याच काय होत, या भाज्या जर कुकरला शिजवल्या ना लई त्याचा गाळ होतो आणि सांबार असं घट्ट बनत. मग म्हणून मी यांना कुकरला नाही शिजवलं, कढईत शिजवलं. 3-4 मिनिटं झालेत आपल्या भाज्या छान परतल्या. आता याच्यात लाल मिरची आणि सांबार मसाला घालू. आता याच्यात 1/2 चमचा मीठ घालू. आता याला हलवून घेऊ. आता या मिठामुळं काय होईल, आपल्या भाज्यांना पाणी सुटल आणि भाज्या आहेत ना पटकनी शिजतात. आणि मीठ आहे ना जरा बेताने घालायचं, कारण डाळ शिजवताना पण आपण मीठ घातलं होतं थोडं त्याच्यात. आता 5-6 मिनिटं झाले तर आपल्या भाज्या पाक ती मस्त शिजल्यात. आता याच्यात 1 वाटी पाणी घालू. आता याला हलवून घेऊ. आता या पाण्यामध्ये 2-3 मिनिटं भाज्या शिजून घेऊ. आता 2-3 मिनिटाकरता आपण याच्यावर झाकण ठेवू. 2-3 मिनिटं झालेत, आता कढईवरलं झाकण काढून घेऊ. पहा किती मस्त शिजल्यात आपल्या भाज्या. भाज्या आहेत ना अशा शिजून घ्यायच्या. आता याच्यामध्ये कुकरमध्ये शिजवलेली डाळ घालू. आता याला हलवून घेऊ. यापा आपलं सांबार जरा घट्ट झालंय. सांबार आहे ना लय घट्ट नसतं आणि लय पातळ नसतं, मध्यमच असतं. याच्यात आपण थोडं पाणी घालू. आता याच्यात 2 वाट्या मी पाणी घालते. आता ही 2 वाटी पाणी घालू. आता याला हलवून घेऊ. यापा आपलं सांबार मस्त बनलंय, लय घट नाही लय पातळ बी नाही. आता ह्यो मोठा मोठा कापलेला कांदा घालू याच्यात. आता मी कांदा घातलाय ना ह्यो मोठा मोठा, आता असा खातानी आता खाली आला ना लय भारी लागतो, मस्त त्याची गुळमट चव लागती. आता याच्यात चिंचेचा कोळ घालू. आता याच्यात थोडासा गुळ घालू. आता याच्यावर थोडी कोथिंबीर घालू. आता याला ना हलवून घेऊन चांगली एक खळखळून उकळी काढू. ह्या पा आपल्या सांबारला छान उकळी आली. आता गॅस बारीक करू. आता याला बारीक गॅसवर 3-4 मिनिटं असंच उकळत ठेवू. मग आपलं सांबार शिजलं. 3-4 मिनिटं झाले तर आपलं सांबार छान शिजलंय. पहा किती मस्त बनलंय. तुम्ही पण असं सांबार बनवा आणि खा, आवडेल तुम्हाला. लय मस्त सुगंध सुटलाय आपल्या सांबाराचा, अगदी गरभर. तुम्ही आता ही सांबार भाताबरोबर खा, डोश्याबरोबर खा, इडली बरोबर खा, मेदूवड्याबरोबर खा. खूप मस्त लागतं खायला. मग बाळांनो, आवडलं तुम्हाला आजीबाईचं सांबार? तुम्हाला माझा सांबार आवडला असत ना तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका बरं का. हसा खेळा, खूप खूप मज्जा करा आणि आजीबाईचं सांबार बनवून खा. बाळांनो, तुम्हाला माझा काळा मसाला आणि तरीची लाल मिरची घ्यायची असं ना तर या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही मसाला मिरचीत भरपूर बदल केले. आता तुम्ही मसाला मिरची घेऊन पहा, आवडेल तुम्हाला. आता तुम्हाला मसाले माझे कसे वाटले मला नक्की नक्की सांगा बरं का. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.